मिरजेतील राष्ट्रीय अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत 9 विजेत्या खेळाडूंना पालकमंत्र्यांनी रोख बक्षीस देऊन प्रोत्साहन दिला. मिरज तालुका क्रीडा संकुलची 1,25,00,000 रुपये निधीची कामे लवकरच सुरुवात होणार, पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांची माहिती. जिम्नॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडिया दिल्ली यांनी हरियाणा सोनपत या ठिकाणी राष्ट्रीय अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत आदिती हारगे, आर्यना हारगे, सुमित सावंत, रोहन तोरवी, यश पाटील, वरद बसरगे आणि वुमेन्स ग्रुपमध्ये सृष्टी सावंत, साक्षी हारगे, सृष्टी लोंढे या 9 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. आदिती हारगे, आर्यन हारगे या दोघांनी उत्कृष्ट सादरीकरण करून सुवर्ण पदकाची कमाई करत महाराष्ट्राचे आणि आपल्या जिल्ह्याचे नाव लौकिक केलं होतं. या स्पर्धेत सहभागी खेळाडूला प्रत्येकी 10,000 रुपये आणि सुवर्ण पदक पटकावणाऱ्या आदिती हारगे आणि आर्यन हारगे यांना प्रत्येकी 25,000 रुपये रोख बक्षीस, तसेच हृदय टिंगरे या विद्यार्थिनीने वृद्धांच्यासाठी सुगम वॉकर तयार करून भारतात नाव लौकिक केल्याबद्दल 25,000 रुपये रोख बक्षीस पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी जाहीर केले होते. आज हे रोख बक्षीस वितरण करून पालकमंत्र्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिलं. यावेळी सुशांत खाडे, मोहन वनखंडे सर, नगरसेवक गणेश माळी, धनंजय कुलकर्णी, बाबासाहेब आळतेकर, राजेंद्र नातू, प्रशिक्षक दीपक सावंत, हेमंत सावंत, काजल काळे यांच्यासह पालक उपस्थित होते. सत्कार करताना मी डिक्लेअर केलं होतं की ह्या मुलांना त्यांनी गोल्ड मेडल मिळून त्याला 25,000 रुपये आणि जी मुलं प्रातिनिधित्व झाली त्यामध्ये भाग घेतला त्या मुलांना प्रत्येक 10,000 रुपये असं आपण प्रश्न घेतो. थोडासा विलंब लागला माझ्या आउटपुटमध्ये, थोडासा विलंब लागला. मी कालच विचार सरला की सर वाटून झालं का वाटायचं अजून, तर ते म्हणजे आज आपण वाटू. तर त्या पद्धतीनं आज आपण हा 16 दिवस साजरा करतोय. मुलांना बक्षीस देण्याचं एकच कारण आहे की ही मुलं कुणाच्या उद्योगपतीची किंवा अशी नाही आहे, ही शेतकऱ्यांची मुलं आहेत. शेतकऱ्यांची मुलं तुम्ही कष्ट करून काबड कष्ट करून आयवडली कष्ट करतात, ही पण मुलं मेहनत घेतात आणि एकत्रितपणे हे खेळ संपादन. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.